ești bătrân, m-a zis că și m-am ieșit la asfalt de încăt. S-au stricat să-l citesc, m-a nănit și m-a zis, inima tăi. S-au stricat, am nebădat de care. M-a avut de alea să placea iertă, să rugheză. O păsit să rupă după mine. Ați-a tisra de văsă e vechi în maleță. Ani a cherță, tisra o reacțiană. Udiogii vei văsă e tu și cșana care că să bănit vă zată în părerea de paicești. Asta vise să am nimă la dilă. Dacă vă sunt prea păvare în cea smurti pritepte-i reacțiană malahe, आणि मला वाटतं हा विषय त्यांना अगदी चपकनपणे लागू पडतो आहे. भरपूर शिक्षण घेतलं, यशस्वी उद्योग केला आणि उद्योग हा स्वतःच पोट भरण्यासाठी तर केलाच केला, पण समाजाला पण एक आधार देण्यासाठी केला. आणि म्हणून अशा व्यक्तीच्या स्मरणाप्रित्यर्थ होणाऱ्या या व्याख्यानमालेत मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी संयोजकांचे प्रथम आभार मानतो. माझा दीर्घ परिचय सरांनी करून दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. माझ्या मित्रांनी चार चांगले शब्द माझ्याबद्दल, मित्र आणि चांगले शब्द याबद्दल त्यांचेही आभार मानतो. दोन दिवस शिक्षणाचा विचार भरपूर केला. आज जरा उद्योग आणि शिक्षण, व्यवसाय आणि शिक्षण असा विषय आपल्या समोर आहे. मित्रांनो, आता विचार करायचा तर शिक्षण आणि उद्योग व्यवसाय म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर येतं ते म्हणजे रोजगार. मग तो स्वयंरोजगार असो किंवा कुठेतरी नोकरी असो, म्हणजे थोडक्यात शिक्षण कशासाठी, तर पोटासाठी. असा अगदी प्राथमिक आणि अगदी बरोबर विचार आपल्या सगळ्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. ज्या उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण शिक्षण बघणार आहोत, त्या उद्योग व्यवसायाची आज स्थिती काय आहे? साधारणपणे आजचा विषय मांडताना मी 5-6 मुद्द्यांचा समावेश करणार आहे. उद्योग व्यवसायाची बदललेली स्थिती हा पहिला. ते स्वरूप कशामुळे बदललं हा दुसरा. बदललेल्या स्वरूपाचे परिणाम काय झाले हा तिसरा. या बदलामुळे मानव संसाधनेच्या एकूण गरजेत काही बदल झाले का हा चौथा. शिक्षणाची आजची स्थिती आणि शेवटचा विषय असणार आहे आव्हान काय. साधारण या 6 मुद्द्यांना धरून थोडीशी चर्चा आपल्या समोर करेल. इंग्रजीत सांगायचं तर उद्योग म्हणजे इंडस्ट्री, व्यापार व्यवसाय ट्रेड. इंडस्ट्री आणि ट्रेड याच्यात झालेला बदल आपल्या समोर काय दिसतो? आपण सरमिसळ करून शब्द वापरत राहतो बऱ्याच वेळा. इंडस्ट्री वेगळी आहे, व्यापार व्यवसाय वेगळा आहे. इंडस्ट्री ज्या वेळेला म्हणतो त्याही वेळेला आपण पटकन त्या माणसाची इंडस्ट्री असं म्हणतो. खरं काय असतं ते? त्या माणसाचं इंडस्ट्रियल युनिट असतं. इंडस्ट्री याचा अर्थ एक विशिष्ट प्रकारचा उद्योग. सिमेंट इंडस्ट्री, कॉटन इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री. आणि सिमेंट इंडस्ट्रीमध्ये ACC कंपनीचं एक युनिट. विद्यार्थी, प्राध्यापक आणि अन्य मंडळी इथे उपस्थित आहेत.
इंडस्ट्रीचं स्वरूप बदललं म्हणजे एखाद्या युनिटचं स्वरूप बदललं का इंडस्ट्रीचं स्वरूप बदलल्यावर युनिटचं स्वरूप बदलणं स्वाभाविक आहे पण ज्या वेळेला उद्योग क्षेत्रात बदल असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला अशा क्षेत्रांमध्ये सेक्टर्समध्ये झालेला बदल आपल्या डोळ्यासमोर यायला हवा काय बदलले हो या उत्पादन क्षेत्रात उद्योग क्षेत्रात खरं म्हणजे एक सामान्य बाजारपेठेचं चक्र आहे आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे तुमची माझी काही गरज असते त्या गरजेचं रूपांतर मागणीत होत सगळी गरज मागणी होत नाही A need which is supported by purchasing power becomes demand. तुम्हाला मला गरज तर खूप आहे पण त्या सगळ्या गरजांसाठी आपण बाजारात जाऊन मागणी नाही नोंदवू शकत कारण आपला खिसा परवानगी देत नाही म्हणून पहिल्यांदा गरज असते त्याची मागणी होते मागणी आधी बाजारामध्ये की मग त्याचा पुरवठा कोणीतरी सुरू करतं पुरवठा करायचा असला तर उत्पादन व्हायला पाहिजे उत्पादन करायचं म्हटलं तर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन एम्प्लॉय करायला पाहिजे लँड लेबर कॅपिटल आणि एंटरप्राइज हे जर एम्प्लॉय केले तर त्यांना उत्पन्न मिळतं आणि ते उत्पन्न मिळालं तर त्यांची पर्चेसिंग पॉवर वाढून पुन्हा मागणीमध्ये वाढ होते असं एक सामान्य चक्र आहे नीड डिमांड सप्लाय प्रोडक्शन फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन एम्प्लॉयमेंट हे सामान्य चक्र आहे गेल्या 20-25 वर्षात या चक्रातच काही बदल झालाय का उत्पादन करणारे तुमची माझी मागणी आहे म्हणून उत्पादन करतायत का सगळंच बदललेलं दिसतं आपल्याला अनेक उत्पादनं अशी बाजारात आलेली आहेत की ज्याच्यासाठी मागणी नाही तरी उत्पादन आहे पुरवठा नाही तरी उत्पादन आहे मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित यंत्रांच्या साह्याने मागणी पूर्व किंवा मागणी नसतानाही केलेलं उत्पादन अशी आता इंडस्ट्रीची अवस्था झालेली आपल्याला दिसते थोडं आणखीन सोपं करायचं तर बघा 15-20 वर्षापूर्वी कोल्ड ड्रिंक्स ही आपली गरज होती का पोटॅटो चिप्स आपली गरज होती का आता तुम्ही कुठेही ट्रिपला जा पहिल्यांदा काय घेता कोणीतरी 20-25 वर्षापूर्वी यांचं उत्पादन सुरू केलं की ज्याची गरज नाहीये म्हणून मागणी नाहीये तरी पण उत्पादन सुरू केलं हा झालेला मोठा बदल आपल्याला दिसेल मागणी नाही मागणी निर्माण करायची एवढी मागणी नाही तरी तेवढं उत्पादन करायचं हा इंडस्ट्रीमध्ये झालेला एक बदल व्यापारात काही बदल झाला दिसतो का पूर्वीचा व्यापार बघा आज तुम्ही नाशिकमध्ये गेला तर एका पेठेला कापड भेटणार आहे एका पेठेला सरस बाजार नाव आहे ना कसा होता व्यापार छोट्या छोट्या ठिकाणी विशिष्ट वस्तूंचा मर्यादित व्यापार होतो ग्राहकांची गरज भागवेल असा व्यापार होतो आता काही बदल झाल्याला जाणवतो का आजूबाजूला असा राहिलाय व्यापार आता सगळं अंडर वन रूफ मग सराफ पण तिथे किराणा माल पण तिथे कापड पण तिथे इलेक्ट्रॉनिक पण तिथे सगळं एकाच ठिकाणी आम्हाला पाहिजे हा व्यापारात झालेला प्रचंड मोठा बदल आपल्याला दिसेल या बरोबरच आणखीन एक विस्तार या बाजारपेठेचा झालेला आपल्याला दिसतो तो म्हणजे छोट्याशा ठिकाणच्या बाजारापासून पूर्वी फारसा त्याचा विस्तार आठवड्याचा बाजार होता गावाच्या बाजारात तालुक्याचा बाजार हा विस्तार होता आता आपल्याला दिसेल बाजारपेठेचा विस्तार हा संपूर्ण जगापर्यंत पोहोचलेला आहे आपण अभिमानाने सांगतो अमेरिकेमध्ये राहणारे आपले सगळे मित्रमंडळी आपल्याला सांगतील जे जे काही आपल्याला हवं आहे भारतीय ते सगळं अमेरिकेत येतं अगदी आंब्याचा रस काढलेले टिन सुद्धा तिथे मिळतात झाली का बाजारपेठ इथून जगापर्यंत गेली का
दोन प्रमुख बदल इंडस्ट्री आणि ट्रेड मध्ये झालेले आपल्याला दिसतात. मग प्रश्न असा येईल, हे बदल कशामुळे झाले? मला वाटतं बदल होण्याची किंमत आहे. पहिला बदल जो झाला आहे तो तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे झालेला बदल आहे. म्हणजे आपण जर थोडासा विचार करायला लागलो तर पूर्वी सगळ्यात पहिलं उद्योग म्हणून टेक्सटाईल हा विषय आहे, आणि या टेक्सटाईलला लागून मग मेटलर्जी आली, स्टीम पॉवर वाफेची शक्ती आली, मशीन टूल्स आले, केमिकल्स आले, सिमेंट आले, आणि ही जी प्रगती आहे ही पुढे होत होत आता आपल्याला दिसतं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली, नॅनो टेक्नॉलॉजी आली, बायो टेक्नॉलॉजी आली, अल्टरनेटिव्ह एनर्जी आली, जेनेटिक इंजिनिअरिंग आली, आणि मी ज्या ज्या क्षेत्रात मी काम करतो तिथे फायनान्शियल इंजिनिअरिंग पण आली. कधी कोणी विचार केला आम्हाला माहितीये केमिकल इंजिनिअरिंग माहितीये, मेकॅनिकल माहितीये, इलेक्ट्रॉनिक माहितीये, पण फायनान्शियल इंजिनिअरिंग सुद्धा आली आणि सगळं व्यवसायाचं स्वरूप बदलून गेलं, व्यापाराचं स्वरूप बदलून गेलं. टेक्नॉलॉजी हे एक कारण आहे. दुसरं एक कारण आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेले करार ज्याने सगळं उद्योग विश्व बदलून गेलं. अगदी अलीकडच्या काळात झालेले करारांचा जर उल्लेख करायचा झाला तर 91 साली जो डंकेल ड्राफ्ट आला आणि 94 साली जे WTO चे करार झाले, या सगळ्या करारांनी जगातलं सगळं ट्रेड अँड इंडस्ट्रीचं वातावरणच बदलून टाकलं. एखाद दोन उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल बदल कुठे होतो आहे. जे करार केले गेले त्याच्यामधला एक मोठा करार ज्याला म्हणतात जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड टॅरिफ्स अँड ट्रेड गॅप, त्याच्या नावातच बघा टॅरिफ आणि ट्रेड यांच्या संदर्भातला एक सामान्य करार. जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस ज्या अनेक प्रकारच्या सेवांचा व्यापार आहे, भारतीय माणसाला हे न पटणार आहे. सेवांचा व्यापार म्हणायचं सेवा आणि करायचं, आमच्याकडे सेवांचा व्यापार नव्हता होत मित्रांनो. आरोग्य ही सेवाच होती, शिक्षण ही सेवाच होती, पण आता मात्र सेवांचा व्यापार झाला आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर करार केले गेले. ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स गुंतवणुकी संबंधी करार झाले आणि परिणाम तुम्हाला मला आज परिणाम असा दिसतो बघा बाजारामध्ये, तिकडे फेड म्हणजे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह याच्या प्रमुखांनी व्याजदर वाढवायचे की नाही याचा निर्णय पुढच्या आठवड्यात होणार असं म्हटण्याबरोबर भारतातला शेअर बाजार कोसळतो, चीन मधला शेअर बाजार कोसळतो. का? कारण तिथे जर बदल झाले तर इथला सगळा पैसा बाहेर मध्ये परत जाणार. झाला का उद्योग व्यापारावर इथल्या परिणाम? असे अनेक करार केले गेले. मग तो पर्यावरण विषयक क्योटोचा करार असेल, अनेक करार आंतरराष्ट्रीय स्तरावर केले गेले आणि ते पाण्याचं एक बंधन इथल्या उद्योग व्यवसायावर, शासनावर, समाजावर येणार. हे दुसरं कारण. आणि व्यापार आणि उद्योगात बदल होण्याचं तिसरं कारण म्हणजे देशांतर्गत स्तरावर उदारीकरणाचा स्वीकार. हे जगात काय चाललंय ते चाललंच आहे, पण सगळे देश सुद्धा उदार धोरण स्वीकारायला लागले. थोडीशी एक जाता जाता फक्त आठवण करून देतो मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वी गांधीजींच जी काय भूमिका होती आपल्या इथे आजही त्याचा उल्लेख अगदी 2 ऑक्टोबरला पर्व झाला. चरखा चला चलांगे, स्वातंत्र्य आम्ही कसं मिळवू? चरखा चालून स्वातंत्र्य मिळवू. काय संबंध याचा? चरखा चालवणार म्हणजे काय? स्वदेशी हा भाव, चरखा हे त्याचं निशाणी, बाकी काही नाही. पण हा स्वदेशीचा भाव याचाच अर्थ काय? याचा अर्थ इम्पोर्ट सबस्टिट्यूशन, आयात नाही करायची आणि एक्सपोर्ट प्रमोशन
आमचे जो आम्ही बाहेर देशांना विक्री करू आणि बाहेरच्या देशांना कमीत कमी आणू म्हणजे स्वावलंबन स्वदेशी आज राहिले का. आज आमच्या पंतप्रधानांनी सांगायला लागतं की दिवाळीच्या वेळेला तुम्ही चीन मधले जर दिवे आणले ना तर इतके इतके शे कोटी आपले भारतातून त्या देशात जातील. तर आपलं देशप्रेम व्यक्त करायचं असलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यापार जागतिक बाजारपेठेमध्ये सुरू आहे. भारताने काय सगळ्या जगातल्या देशांनी उदारीकरण स्वीकारलं म्हणून इंडस्ट्री आणि ट्रेड याच्यात प्रचंड बदल होत गेले. तीन कारण, टेक्नॉलॉजीतला बदल, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे करार आणि भारतामधलं किंवा प्रत्येक देशाचं अंतर्गत उदारीकरण, यामुळे हे प्रचंड बदल उद्योग व्यापारात होत गेले. याचा परिणाम काय झाला तिसऱ्या मुद्द्याकडे काही परिणाम झाले दिसतो आपल्याला. सगळ्यात पहिला चांगला परिणाम म्हणजे अनेक नवीन उत्पादन बाजारात आले. नाहीतर मग एकच ती बजाजची स्कूटर प्रेमाने जवळ घेतल्याशिवाय सुरूच होत नव्हती. एकच ती अँबेसॅडर किंवा फिएट गाडी आणि आम्ही मुंबईकडनं नाशिकला यायला लागलो की कसाऱ्याच्या घाटामध्ये एक पाण्याचा डबा भरून घेतल्याशिवाय सगळा घाट चढत नव्हती. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि गुंतवणुकीला सगळं जग मोकळं करून दिल्यामुळे अनेक नवीन चांगली उत्पादन बाजारात आली, त्यांचा दर्जा सुधारला, त्याचबरोबर ही उत्पादनं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली. मित्रांनो, मी माझी पहिली स्कूटर घेतली ना 10 वर्ष नंबर लावला होता 500 रुपये भरून. टेलिफोनचं कनेक्शन घ्यायचं ना तर OYT ओन युअर टेलिफोन स्कीम खाली 800 रुपये 8000 रुपये भरून ठेवायला लागायचे आणि मग तो टेलिफोन मिळायचा. आता भरपूर प्रमाणात तो कार उत्पादक सुद्धा तुम्हाला म्हणतो या आणि टेस्ट ड्राईव्ह घ्या, निश्चित फायदा झाला. उत्पादनाचा खर्च कमी झाला, याचं कारण टेक्नॉलॉजी, याचं कारण प्रोडक्टिव्हिटी मधली वाढ आणि याचं कारण मोठ्या प्रमाणात होणारं उत्पादन. म्हणून उत्पादनाचा खर्च कमी झाला, कामगारांची उत्पादकता वाढली, हाही एक फार मोठा फायदा आपल्याला या बदलांचा झाला. बाजारपेठ प्रचंड विस्तारली, त्यामुळे तुम्हाला तुमचे पंख जेवढी परवानगी देतील तेवढं उडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. हे सगळे फायदे आपल्याला या बदलामुळे झाले. याच्याच सोबत दोन काही निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आलेल्या आपल्याला दिसतील, ज्या सगळ्या आव्हानांचा आपल्याला विचार करायचा. पहिला जो बदल झालेला आपल्याला दिसतो निगेटिव्ह याच्यामध्ये, तो म्हणजे कशाला महत्व आलं. उद्योगात एक काळ असा होता जेव्हा प्रोडक्शन इंजिनियर हा हेड ऑफ द युनिट असायचा. कुठलाही चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर, जनरल मॅनेजर हा कोण असायचा? हा इंजिनियर असायचा. आता जरा बघा आजूबाजूला, लक्षात असं येईल आताचे हेड्स हे टेक्नो कमर्शियल असतात. तो फक्त टेक्निकल असून बघत नाही, त्याला कमर्शियल असावंच लागतं. किमान काही गोष्टी अर्थ विषयात त्याला माहिती असाव्याच लागतात. मला वाटतं दोंडगेसर सुद्धा माझ्याशी सहमत होतील की प्राचार्य होणं हे पूर्वी फक्त विद्वत जनांना शक्य होतं, आता केवळ विद्वान असेल आणि प्राचार्य व्हायला लागला तर फार अवघड काम आहे. इतकं जंजाळ नियमांचं आणि अर्थव्यवस्थेचं त्यांच्या भोवती लागलेलं आहे. हे जर शिक्षण क्षेत्रात असेल तर उद्योग व्यवसायात काय? त्यामुळे टेक्नो कमर्शियल असणं, पूर्वी प्रॉडक्ट किती चांगलं होईल याला महत्व होतं मित्रांनो, आता कसलंही प्रॉडक्ट किती चांगलं मार्केट करू शकता याला महत्व. मी तुम्हाला जरा विनंती करेन, कुठल्याही वर्तमानपत्राचं एम्प्लॉयमेंटचं पान उघडा आणि जरा सहज नजर टाका त्याच्यावर, तुम्हाला असं लक्षात येईल कमीत कमी 50% रिक्वायरमेंट ही मार्केटिंग क्षेत्रातली असते. कधी नव्हे एवढं मार्केटिंगला महत्व आता आपल्याला आलेलं दिसतं, फायनान्सला महत्व आलेलं दिसतं आणि ह्या जोडीला एक प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आपल्याला दिसते. या स्पर्धेचं जर वर्णन करायचं झालं ना
माझे कल्पना इतके विद्यार्थी असतील अशी नव्हती. पण एका अर्थाने फार चांगला आहे विद्यार्थी समोर आहे. तुमच्यासाठी एक सोपं उदाहरण सांगते कशी स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेचा परिणाम काय होता. एका शिक्षकाने एक प्रयोग वर्गात केला. लहान लहान शाळेतली मुलं होती. एक एक गॅसचा फुगा त्यांच्या हातात दिला. मला वाटतं गॅसचा फुगा आपल्याला माहिती, तो हातात धरला की वर जातो. त्याचा दोरा हातात धरून ठेवावा लागतो. आणि शिक्षकाने सांगितलं की एक अर्ध्या तासाने मी परत वर्गात येईल, आता मी बाहेर चाललो. परत आल्यावर ज्याच्या हातातला फुगा शिल्लक असेल त्याला मी मोठ बक्षीस देणार. तर कोण असा असू शकतो की ज्याच्या हाताचा फुगा शिल्लक राहतो, फुटत नाही, असं सांगून शिक्षक निघून जात. मला वाटतं आपल्या डोळ्यासमोर चित्र आलं असेल, आता काय झालं असेल बघा. सगळ्यात उंच, सगळ्यात धडधाकट जो मुलगा होता, पहिल्यांदा काय केलं असेल त्याने, छोट्या मोठ्या सगळ्या वर्गातल्या मुलांचे फटाफट फटाफट करून कोण आढळणार, तुम्ही पडून जात. मग असेच तीन चार पाच जण उरले की जे जरा चांगले आहेत, शरीराने धाकटे कट्टे आहेत, फारसे एकमेकांना न घाबरणारे आहेत. माझ्या हातातला फुगा उंच धरायचा, जास्तीत जास्त उंच धरायचा आणि दुसऱ्याचा फोडायचा प्रयत्न करायचा. मग माझा फुटला की मग मी आणखीन कोणाच्या तरी मदतीने ज्याने फोडला त्याचा फुगा फोडायचा. अर्ध्या तासाने काय झालं असेल, सगळ्यात सुखी तो शिक्षक होता, कारण त्याला कोणालाच बक्षीस द्यायला ते काही फुगा फोडलाच. मित्रांनो, आत्ताच्या या उद्योग व्यापारातल्या बदलानंतर आलेली स्पर्धा ही अशी. एकीकडे स्पर्धेचे गोडवे घ्यायचे आणि दुसरीकडे स्पर्धेमध्ये आपल्या आर्थिक आणि अन्य ताकदीच्या जोरावर इतरांना संपवून टाकायचं. आणि हे फक्त उद्योगांना नाही, उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लागू. ह्या वातावरणात आपल्याला उभं राहायचं आहे. हा एक प्रचंड मोठा बदल. जसा तो जीव घेणारा स्पर्धेचा प्रकार आहे, तसाच तो वेस्टफुल पण आहे. रिसोर्सेस आपल्याकडे मर्यादित आहेत, पण अनिर्बंध उत्पादन होत आहे, मागणी पूर्व उत्पादन होत आहे, मागणी नसताना उत्पादन होत आहे. आणि म्हणून मग या उत्पादनांच्यासाठी संसाधनांचा प्रचंड वापर होतो आहे. तुम्हाला एक फक्त उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. केरळमध्ये एक गाव आहे जिथे या कोका कोला कंपनीचं बॉटलिंग प्लांट आहे. या कंपनीने तिथे अनेक जमिनी घेतल्या, तिथे बोर केले आणि त्या बोरचं पाणी काढून या बाटल्या भरण्याचं काम चालू केलं. मित्रांनो, एक वेळ अशी आली, केरळ हायकोर्टाचा निर्णय आहे हा मी जे सांगतोय ते, की त्या गावातल्या पाण्याची पातळी खाली 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 जायला लागली. बाकीच्या शेतकऱ्यांकडे आणखीन खाली जाण्यासाठी पैसा नाहीये. कोका कोला कंपनीकडे प्रचंड पैसा आहे. ते आडवं बोर, तिरपं बोर, आणखीन कसल्या प्रकारची बोर्स असतील, ती सगळी मारत पाणी घेत राहिले. शेवटी गावातली सगळी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला. आणि मग हायकोर्टाने निर्णय दिलाय, जिथे माणसं जगायला पाण्याची आवश्यकता आहे अशा गावामध्ये इथून पुढे बाटल्या भरण्यासाठी पाणी वापरायचं. वेस्ट ऑफ रिसोर्सेस हा एक मोठा प्रकार आला. आणि मोनोपोली, एकाधिकारशाही ही पण निर्माण झालेली आपल्याला दिसते. याचबरोबर या बदलांचा आणखीन एक परिणाम झाला आणि त्याला थोडं अकाउंटन्सीच्या भाषेत, फायनान्सच्या भाषेत सांगायचं तर बॉटम लाईनला अत्यंत महत्व आहे. बॉटम लाईन म्हणजे काय? नफा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतर जो शेवटचा हेड असतो तो म्हणजे नेट प्रॉफिट, त्याला बॉटम लाईन असं म्हणतात. कधी नव्हे एवढं बॉटम लाईनला महत्व या आत्ताच्या बदलत्या उद्योग विश्वामध्ये आलेलं आपल्याला दिसत. पूर्वी सुद्धा माणसं नफा मिळवतच होती, उद्योग नफा मिळवतच होते, पण एवढं महत्व बॉटम लाईनला आलं नव्हतं जेवढं आत्ता आलेलं आहे. आणि एक सगळ्यात सामाजिक दृष्ट्या वाईट परिणाम जो आपल्याला झालेला दिसतो तो म्हणजे गरज पूर्तीसाठी उपभोग न करता
consumption not for satisfying the need. मग कशासाठी एक दिवस मी सरस कॉलेज रोडला एक ते फक्त चॉकलेटचं दुकान झालेलं आहे या सगळ्यांना माहिती असेल त्या चॉकलेटच्या दुकानात एक आशी आपल्या छोट्या नातीला घेऊन आलेली आहे आणि ती अतिशय उत्सुकतेने ते सगळं चॉकलेटचं जग बघते 80-85 वर्षाची आजी आहे जिच्या वेळेला चॉकलेट नाशिक सारख्या ठिकाणी म्हणजे रावळ गावचंच होतं बाकी काहीच नाही आणि या चॉकलेटच्या वर्ल्ड मध्ये ती रमून गेली आहे आणि मग मी हे घेऊ का ते घेऊ छोटीशी नाते तिला विचारलं काय माहिती या चॉकलेटची चव काय त्या चॉकलेटची चव काय पण ती त्या नातीला घेऊन आले कारण काय उत्सुकता तिची आहे तिला एकदा हे चव चाखून बघायची आहे पण मी गेले चॉकलेट आणायला तर लोक काय म्हणतील हे पण थोडस म्हणा नाविन्य म्हणून उत्सुकता म्हणून उपभोगाची सुरुवात झाली गरज म्हणून नाही मित्रांनो आणखीन एक विचार घ्या आपण माझ्या घरी समजा उद्या निलिमाताई येणार आहेत तुमच्या घरी समजा निलिमाताई येणार आहेत तुम्हाला स्वागत करायचं चांगलं कसं करावं स्वागत विचार काय करा तुम्ही असं म्हणाल आईला आई चांगलं लिंबू सरबत करा लिंबू सरबत तर मी अलीकडचं म्हटलं पहिले तर गोड पाणीच होतं ना आता काय म्हणते आई थांबा मी जरा एक क्रेडभर कोल्ड ड्रिंक्स घेऊन येते आणि मग निर्मातांनाच विचारू की यातलं तुम्ही काय त्या विषयाच्या घेतही नसतील कदाचित प्रतिष्ठा प्रतिष्ठेसाठी उपभोग झाला का नाविन्य म्हणून उत्सुकता म्हणून गंमत म्हणून मला सांगा हुक्क्याची पार्लर्स आहे कशासाठी गरज म्हणून कशासाठी या सगळ्यांसाठी उपभोग सुरू झाला आणि म्हणून मग त्यासाठी लागणारा वर्ग सुद्धा बदलला एम्प्लॉईज सुद्धा बदलले ऑफिसर्स सुद्धा बदलले स्किल्स सुद्धा बदलले त्याला मी चौथा मुद्दा म्हणतो मानव संसाधनाच्या गरजेत झालेला बदल मी ज्यावेळेला नोकरीच्या वयात होतो ना त्यावेळेला कोणीतरी एक जण म्हणायचा तू ये मी तुला सांगतो आणि त्या साहेबांच्याकडे तुला नोकरी लावून देतो त्याच्या शब्दा खातर मला नोकरी मिळायची आणि नोकरी मिळाली की मला धन्य धन्य व्हायचं आणि मग इंग्रजीत सांगायचं तर आय यूज टू बी लॉयल टू दॅट फेलो म्हणजे व्यक्तीशी लॉयल्टी होती या सगळ्या उद्योग व्यापारात झालेल्या बदलांनी काय घडलं तो माणूस तिथे किती दिवस राहील हेच माहिती नाही ज्यांनी मला नोकरी लावलं तो तिथे राहायची हेच माहिती नाही जरा टेस्ट करायचं असेल तर बघा बँकांची माणसं तुमच्याकडे येतात आणि आग्रह करतात आमच्या इथे खातं उघडा आमचं क्रेडिट कार्ड घ्या इन्शुरन्सची माणसं येतात आणि म्हणतात की आमची ही पॉलिसी घ्या आणि तो खूप सांगायला लागला बरं शांतपणे मी ऐकून घ्यायचा प्रयत्न करतो पण खूपच सांगायला लागल्यावर मी एकदा प्रश्न विचारतो बाबाने मला एवढंच सांग की तू आता ज्या कंपनीतनं आलायस त्या कंपनीतलं तुझं आयुष्य किती म्हणजे तू ह्या कंपनीत किती काळ नोकरी करतोस फक्त सांगतो सर आय हॅव जॉईंड 6 months बिफोर 6 महिन्यापूर्वी मी लागलो अरे बाबा 6 महिन्या नंतर तू माझ्याकडे या एवढ्या छोट्या अनुभवाने आलायस आणि मला किती आश्वासन आहे तू आमची कंपनी हे करेल आमची कंपनी तसं करेल माणसं टिकत नाहीत हा एक फार मोठा बदल झालेला म्हणून लॉयल्टी टू द पर्सन याच्यावरनं हळूच बदल झाला लॉयल्टी टू द ऑर्गनायझेशन तो माणूस नसेल कदाचित त्या संस्थेमध्ये पण मी या संस्थेशी एकनिष्ठ राहील पण संस्थांशी तरी राहिले का जर आजूबाजूला बघा आय टी मधली मंडळी किती काळ एका कंपनीत टिकतात म्हणून लॉयल्टी टू द ऑर्गनायझेशन पण गेलं आणि मग लोक म्हणायला लागली कारण प्रत्येकाला आपण जे करतो ना त्या कृतीचं समर्थन करावं असं वाटत असतं खरं काही गरज नसते पण तो करत असतो आणि मग तो काय म्हणायला लागला नॉट लॉयल्टी टू द पर्सन नॉट लॉयल्टी टू द ऑर्गनायझेशन बट माय लॉयल्टी इज टू माय प्रोफेशन कोणतंच नाव देतो बघा आपण
खरं सांगायचं तर आताचा जमाना असा आहे देयर इज लॉयल्टी टू द पॅकेज ओनली. बाकी कशालाच लॉयल्टी होती. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, लॉयल टू द पॅकेज ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला मग तुमच्यासाठी तो माणूसही उभा राहत नाही, तुमच्यासाठी ती ऑर्गनायझेशनही उभा राहत नाही आणि तुमच्यासाठी ते प्रोफेशनही उभं राहत. ज्या वेळेला तुम्हाला गरज असते ना त्यावेळेला तुम्ही वाऱ्यावर असता. हा झालेला एक आणखीन बदल आपल्याला दिसेल. टेक्नॉलॉजीच्या बदलामुळे मानव संसाधनात काही बदल झालाय निश्चित झाला. शारीरिक क्षमता आणि कौशल्य यांच्या शिवाय यांच्या पेक्षा आता बौद्धिक क्षमता आणि कौशल्यांना जास्ती महत्व आहे असं दिसतं.